पुढची बातमी आहे काँग्रेसचं नेमकं काय चुकलं याचं विश्लेषण करणारी. काँग्रेसनं इंधन दरवाढी विरोधात पुकारलेल्या भारत बंदला महाराष्ट्रात म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र काँग्रेसला राज्यात बंदचं आंदोलन आणखी चांगल्या पद्धतीनं करता आलं असतं. यात काँग्रेसचं काय चुकलं याबाबतचं विश्लेषण करणारा हा विशेष वृत्तांत. काँग्रेसचे राज्यातले प्रमुख नेते रस्त्यावर उतरले खरे, मात्र हा बंद सर्वव्यापी करण्यात त्यांना अपयश आलं. बंदच्या हाकेचं टायमिंग चुकलं का? ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर काँग्रेसनं हे आंदोलन केल्यानं त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मुंबईत आणि जळगावमध्ये याच मुद्द्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांना रोषाला सामोरं जावं लागलं. बंद असण्याचं कारण चांगलं आहे की ते लोकांसाठी आहे, परंतु आत्ताची गणेशोत्सवाची सीझनची जी वेळ असल्यामुळे सगळ्यांची दुकानं सोमवार असली तरी उघडी असतात आणि त्या ह्याच्यात थोडंसं हे जनजीवन विस्कळीत होतं असं वाटतं. पण हा जो बंद जो पुकारलेला आहे तो योग्य दिवशी पुकारायला पाहिजे होता. आता सीझनची वेळ आहे बरं, तर गिरायकाचंही नुकसान होतं आहे, सगळे माणसं इथे आलेली आहेत, व्यापाऱ्यांचंही नुकसान होतं आहे. ऐन खरेदी करायच्या वेळेलाच नेमका बंद आहे. बंद तर योग्य कारणासाठी आहे, पण थोडंसं वेळ बघून आणि हे करून बंद पुकारलं असतं तर बरं झालं असतं. राष्ट्रवादीचा सहभाग नव्हता, शिवसेनेला सोबत घेण्यात अपयश. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीत राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून दिसले खरे, मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणावे तसे राज्यभरात या बंदमध्ये सहभागी होताना दिसलेच नाहीत. जिथे नेते तिथं थोडेफार कार्यकर्ते असं चित्र राष्ट्रवादीच्या आंदोलनाबाबत दिसलं. काँग्रेसनं शिवसेनेला या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं, मात्र यासाठी त्यांनी ना शिवसेना नेत्यांशी चर्चा केली ना त्यांना विश्वासात घेतलं. शिवसेना बंदमध्ये सहभागी झाली असती आणि राष्ट्रवादी ताकदीनिशी उतरली असती तर बंदचा प्रभाव नक्कीच वाढलेला दिसला असता. हे सुद्धा आंदोलन जर शिवसेनेशी आधी बोलून ठरवलं असतं, तारखेसंदर्भात काही चर्चा झाली असती, तर नक्की शिवसेनेकडून प्रतिसाद मिळाला असता. पण तुम्ही गणपतीच्या तोंडावरती अशा प्रकारचे आंदोलन महाराष्ट्रात करणं हे बरोबर नाही. काँग्रेस अंतर्गत गटबाजीला बंदचा फटका, नेते नसल्यानं कार्यकर्तेही कमी. मुंबईत संजय निरुपम आंदोलनात दिसले तरी मिलिंद देवरा, प्रिया दत्त, कृपाशंकर सिंह यांच्यासारखी नेते मंडळी या आंदोलनात दिसलेच नाहीत. पुण्यात तर काही मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन उपचार म्हणून आंदोलन पार पडलं. नागपुरात विलास मुत्तेमवार, नितीन राऊत आणि मुकुल वासनिक यांना एकत्र आणायला केंद्रीय निरीक्षक पाठवावे लागले. कोल्हापुरातही नेते रस्त्यावर दिसलेच नाहीत. संघर्ष यात्रेत व्यासपीठावर असलेले नेते रस्त्यावर उतरले नाहीत, त्यामुळं कार्यकर्तेही दिसले नाहीत. इंधन दरवाढी विरोधात लोकांचा रोष असताना तो कॅश करण्याची चांगली संधी काँग्रेस राष्ट्रवादीला होती, मात्र त्यांनी ती आज तरी गमावली. निवडणूक तोंडावर असूनही हे नेते सरंजामशाहीतून बाहेर पडायला आणि आक्रमक विरोधी पक्षाच्या भूमिकेत जायला तयार नसल्याचं स्पष्ट दिसतंय. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई.